And... जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण गर्ल्स बर्थडे स्पेशल बनवलेला आहे आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही मुलांच्यावरती देखील बनवू शकता आजची जी कन्सेप्ट आहे ती आहे तशी यूज करून बट मित्रांनो आजचा व्हिडिओ खास मुलींसाठी आपण बनवलेला कारण बऱ्याच दिवसापासून डिमांड येत होती तर फायनली आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास झालेलंच आहे आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचं आहे चॅनलवरती तुम्ही या नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला इथून पुढे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन सर्वात तरी ते व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती बघता येतील त्यासोबतच मित्रांनो आज जे काही मटेरियल किंवा ज्या काही प्रिसेट यूज केलेले आहेत आपण त्या सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता डाउनलोड करण्यास काही जरी प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर तुम्ही हाऊ टू तु डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा तर चला मित्रांनो जराही वेळ घालवता आपण आपल्या आज सुरुवात करूया तर मित्रांनो आपण जे आहे ते आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आहे बऱ्याच लोकांनी ॲप्लिकेशन फ्रीमध्ये हवं असतं विदाउट वॉटरमार्क तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन नक्की करा टेलिग्राम चॅनलची चे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल किंवा टेलिग्रामवरती जाऊन तुम्ही क्रिएशन वायटी सर्च करून आपला टेलिग्राम जॉईन करू शकता टेलिग्राममध्ये ते तुम्हाला अलर्ट मशीन अगदी फ्रीमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही इन्स्टॉल करू शकता सोबतच मित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदा आपण बुक मार्क प्रिसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी एक पहिल्यांदा ग्रुप वन आहे सो त्या ग्रुप वनला आपण जो आहे तो एडिट करायचा आहे बट त्याआधी आपण प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर जे मटेरियल मी तुम्हाला दिलेलं आहे त्यातील हॅप्पी बर्थडे डिअर बेस्टी जो आहे तो पी एन जी आपण ॲड करून घ्यायचा आहे इथं बरोबर टॉपला या ठिकाणी सिलेक्ट करून आपण बरोबर सेंटरला ॲड करून घ्यायचा हा ॲड केल्यानंतर हा जो आहे हा आपण वाढवून घ्यायचा जिथंपर्यंत आपल्याला ॲड करायचं आहे तिथंपर्यंत तर हा जो आहे तो आपण इथंपर्यंत वाढवून घ्यायचा पी एन जी तेवीस सेकंदापर्यंत ओके तेवीस सेकंदापर्यंत हा पी एन जी वाढवल्यानंतर लाँग प्रेस करून धरायचा आहे आणि जे आपलं ऑडिओ आहे त्या ऑडिओच्या वरती आपण हा पी एन जी घ्यायचा आहे सोबतच यावरती प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे एक व्हिडिओ तुम्हाला भेटेल तो व्हिडिओ तुम्ही यावरती ॲड करून घ्यायचा आहे सो so, हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा ॲड केल्यानंतर कदाचित तुम्हाला अलाट मशीनमधून या प्रकारे बाहेर फेकेल सो so, काही अडचण नाही तुम्ही परत जे आहे ते रिएंटर करू शकता आणि त्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला दिसेल या व्हिडिओला जस्ट तुम्ही क्लिक करायचं आहे तिथून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती हा व्हिडिओ करून घ्यायचा आहे सोबतच so, या ठिकाणी बघू शकता आपल्याला जिथंपर्यंत व्हिडिओ हवा आहे तिथंपर्यंतच आपण व्हिडिओ ठेवून एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करायचं आहे लॉंग प्रेस करून हा व्हिडिओ देखील आपण या पी एन जीच्या वरती ॲड करून घ्यायचा आहे ओके तर बघू शकता अशा प्रकारे काहीसा जो आहे तो आपल्याला दिसून जाईल तर हा व्हिडिओ थोडासा तुम्ही इकडे इकडे ॲडजस्ट करू शकता जसं तुम्हाला हवा असेल तसं इथून जास्त बलून्स दिसत आहेत तर आपण इथून अलीकडचा पार्ट जो आहे तो ठेवूया फक्त कुठलाही ठेवला तरी चालेल जस्ट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे ओके या ठिकाणी थोडंसं आपलं अलीकडं आला असणार आहे तर इथं आपण वाढवून घेऊया जो काय आपला व्हिडिओ आहे तो या टाईपमध्ये ओके तर बघू शकता अशा प्रकारे हे जे आहे ते इफेक्ट दिसत आहे बलून्सचा सो so, या ठिकाणी आता ग्रुप वन जो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आपण एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथं एस पी वर दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे कलर अँड फीलमध्ये जाऊन न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघू शकता मी एक बलूनचा पी एन जी दिलेला आहे तर तो तुम्ही ॲड करायचा आहे म्हणजे त्याला सिलेक्ट करायचं आहे कोपऱ्यामध्ये प्लस ऐकणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ओके साइडला तुम्हाला खाली एक इमेज दिसेल त्या इमेजमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःचे इमेजेस ॲ ॲड करायचे आहेत बट स्वतःचे इमेजेस ॲड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी फोर बाय फायव्ह रेशोमध्ये इमेज जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे तर या ठिकाणी मी कलर अँड फील्डमध्ये जातो हो। इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून कुठलाही एक इमेज जो तुम्हाला हवा असेल तो तुम्ही ॲड करून प्लसवरती क्लिक करायचं आहे इमेज आपला बाय डिफॉल्ट ॲड होऊन जाईल बॅक यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे इमेज जो आहे तो दिसेल बट मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ते तुम्हाला फोर बाय फाईव्ह रेशोमध्ये काही जणांना इमेजेस ॲड करता येणार नाही तर फोर बाय फाईव्हमध्ये इमेजेस ॲड करण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे जस्ट बॅक यायचं आहे प्लसवरती क्लिक करून फोर बाय फाइव्ह रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक करून तुमचा कुठला इमेज ॲड करून तीन डॉटवरती क्लिक क्लिक करायचं आहे फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे शेअरवरून इथे जस्ट तुम्ही करंट फ्रेम एस पी एन जी सिलेक्ट करून एक्सपोर्ट केलं तर हा जो आहे इमेज तो फोर बाय फायव्ह रेशोमध्ये ॲड होऊन जाईल ओके बघू शकता या टाईपमध्ये जर तुम्ही तसं करून तुमचे सगळे इमेजेस फोर बाय फाय रेशोमध्ये पहिल्यांदा करून घ्यायचे आहेत तर मी हा ग्रुप जो आहे तो केलेला आहे बघू शकता या टाईपमध्ये या ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आधी आपण बॅग घेऊया शेक इफेक्टमधील एक नंबरचा जो इफेक्ट आहे हा इथून आपण कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि जो इमेज आहे या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे ओके आता बघू शकता बॅग यायचा आहे आपण हा जो ग्रुप क्रिएट केलेला आहे त्या ग्रुपला आपण इथून कॉपी लेअर करायचं आहे कॉपी लेअर केल्यानंतर या बेटपर्यंत यायचं आहे इथं जस्ट पेस्ट लेअर करायचं आहे इथे एक्स्ट्रा पार्ट वाढलेलं दिसतोय तर इथं टाइमचा एक ऑप्शन आहे तुम्ही जर इथून कट केला तर तुमचा इफेक्ट व्यवस्थित दिसणार नाही बट इथं जर टाईमवरती क्लिक करून इफेक्ट या टाईपमध्ये कमी केला तर व्यवस्थित इफेक्ट जो आहे तो दिसून जाईल तर सेम याच प्रोसेसनं आपण जे आहे ते पेस्ट लेअर करत प्रत्येक लेअरला जे आहे ते म्हणजे या टाईपमध्ये टाईम ड्युरेशनवरून कमी ड्युरेशन करत जायचं ओके तर बघू शकता ड्युरेशन जे आहे ते प्रत्येक ज्या तुम्ही कमी करून व्यवस्थितरित्या ॲड करून घेत आहे प्रत्येक आपली जी लेयर्स आहे ती आणि या लेयर्सला आता सेटिंग जी सांगतो आहे त्यानुसार जर तुम्ही केलं तर एकदम सोपं होईल या दोन नंबरच्या ग्रुपवरती जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही इमेजेस जो आहे त्यावरती क्लिक करून कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे आणि जो इमेजेस आहे तो इमेजेस आपण चेंज करून घ्यायचं आहे ओके तर हा इमेजेस फोर बाय फाईव्ह रेशोमध्ये नाही आ इथं जे फोर बाय फाईव्हमध्ये दिसतील तेच फक्त तुम्ही ॲड करून घ्यायचेत तर बघू शकता हा फोर बाय फाईव्हमध्ये जस्ट याला आपण इफेक्ट्समध्ये जायचं आहे काउंटर ग्रेडियंट जो आहे तिथं पिंक कलर आहे तर इथं आपण रेड करून घ्यायचा आहे जो तुम्हाला कलर हवा असेल तो तुम्ही ॲड करू शकता आता इथे इफेक्ट जर बघितला तुम्ही तर जो आहे तो इमेज आपला चेंज झालेला आहे या टाईपमध्ये बघू शकता इमेजेस चेंज झालेला आहे आणि आपला बॅकग्राऊंडला कलर देखील रेड आलेला आहे सेम इथं देखील तीच प्रोसेस आपण करून घ्यायची आहे इथं देखील आपण इमेज जो आहे तो चेंज करून घ्यायचा आहे बघू शकता फॉर एक्झाम्पल जर इमेजेस चेंज करायचं असेल या टाईपमध्ये इमेजेस जर मी चेंज केला या ठिकाणी प्लसवरती क्लिक करून इमेजेस चेंज झालेला आहे जस जस्ट या ठिकाणी येऊन कलर जो पिंक आहे तिथं आपण ग्रीन करूया कुठलाही कलर तुम्ही ठेवू शकता बॅक यायचं आहे या टाईपमध्ये कलर जे आहे ते आपण सगळे चेंज करून घेऊया आणि इमेजेस देखील चेंज करूया तर मित्रांनो मी जे आहे ते थोडं चेक करून बघितलं तर या ठिकाणी आपला इमेजेस जो आहे तो असा अडकतो आहे तर जस्ट आपण ग्रुप वनमध्ये यायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे या जो आपला म्हणजे इमेजेस आहे या इमेजेसमध्ये आपण जो फ्लिप लेअर इफेक्ट दिलेला आहे जस्ट तो कॉपी करायचा कारण तोच अडकतोय आपला कारण त्यामध्ये की फॉर्म आहे तर या ठिकाणी ग्रुप टूमध्ये यायचं आहे या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे फ्लिप लेअर काढून टाकून परत तोच फ्लिप लेअर आपण पेस्ट करायचं आहे ओके तर बघू शकता या टाईपमध्ये दिसून जाईल जो आपण केलेला आहे तो आणि काउंटर जे आहे ते आपण बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे या टाईपमध्ये तर ज्या प्रत्येक लेयर्स आहेत त्यामध्ये इफेक्ट्समध्ये जायचं आहे फ्लिपलेअर इफेक्ट जो आहे तो रिमूव करायचा आहे आणि आपला फ्लिपलेअर पेस्ट करायचा आहे फक्त एक लक्षात घ्या फ्लिप वरती घ्यायचं आहे आणि काउंटर ग्रा ग्रेडेंट ग्रेड जो आहे तो बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे तर या टाईपमध्ये ग्लो दिसेल ओके तर सगळ्या लेअरला जो आहे तो अशा प्रकारे आपण चेंज करून घेऊया तर मित्रांनो सगळं आपलं इफेक्ट पेस्ट झालेलं आहे आता इथून पुढं आपण एक एक इमेज ॲड करत जायचं आहे प्रत्येक लेअरमध्ये म्हणजे जे आपण सुरुवातीला ॲड केलेले नाहीत जस्ट ते इमेज आपण सिलेक्ट करून घ्यायचेत म्हणजे प्रत्येक जो आहे तो इमेज व्यवस्थित दिसून जाईल वेगवेगळ्या डिफरंट तर जे आपण आधी ॲड केलेले नव्हते ते सगळे इमेजेस आपण आता या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत ओके हा स्क्वेअरमध्ये आहे तर इथून आपण फील कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे तर या टाईपमध्ये सगळे इमेजेस मी एंडपर्यंत ॲड करून घेतो तर आता बॅग यायचं आहे जस्ट आपण शेक इपेक्ट प्रीसेटमध्ये या ठिकाणी दोन नंबरची जी प्रीसेट आहे इथून कॉपी करून घ्यायचे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे विडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे आपले इमेजेस दिसत आहेत जिथून आपण आता इमेजेस ॲड केलेले आहेत इथं इथं बघू शकता इथून इमेजेस पुढे ॲड केलेले आहेत तर इथून पुढं बघू शकता जिथं जिथं डबल बीट आहे थोडं झूम करायचं आहे तर जिथं डबल बीट आहे ते इमेजेस सोडायचे आहेत जिथं डबल बीट नाही त्या सगळ्या इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचं आहे ओके ज्या ज्या ठिकाणी डबल बीट आहेत त्या ठिकाणी फक्त इफेक्ट द्यायचं नाही बॅक यायचं आहे थ्री नंबरचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर तीन नंबरचा इफेक्ट आपण विडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे जे डबल बीटचे इमेजेस आहेत म्हणजे या ठिकाणी डबल बीट दिले थोडी लांब झाल्या बट काय विषय नाही ते तुम्हाला समजून जाईल डबल बीट आहे ते तर त्या ठिकाणी एकच इमेज ॲड करा आणि इथं देखील डबल बीट आहे तर इथे जेवढे डबल बीडची इमेज आहे सगळ्याला आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे ओके आता या ठिकाणी यायचं आहे प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे ग्रेडेंट कलर सिलेक्ट करायचा आहे नेहमीप्रमाणे आपण याला एक शाडो द्यायचा आहे तर या ठिकाणी ब्लॅक कलर जो आहे तो बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे व्हाईटवरती करायचं आहे व्हाईट कलर जो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इथं बघू शकता टेम्पलेटचं ऑप्शन आहे यावरती जायचं आहे इथून ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे तर बघू शकता या टाईपमध्ये ब्लॅक शॅडो एक दिसेल आपल्या व्हिडिओवरती तो ब्लॅक शॅडो थोडासा आपण खाली सरकवायचा आहे आणि जस्ट एंडपर्यंत आपण ही लेअर वाढवून घ्यायची ओके आता या ठिकाणी जस्ट आपण तो हॅप्पी बर्थडे जो पी एन जी आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तर इथं मी थोडासा लहान करतो पी एन जी आणि या ठिकाणी व्यवस्थित असं ॲड करून घ्यायचं आहे पूर्णपणे एंडपर्यंत जायचं आहे यावरती जर व्हिडिओवरती तुम्हाला स्वतःचा लोगो लावायचा असेल प्लसवरती क्लिक करून तुम्ही तुमचा पी एन जी लोगो जो काय असेल तो व्हिडिओवरती लावून घेऊ शकता तर तुम्हाला पी एन जी लोगो स्वतःचा क्रिएट करता येत नसेल अशा प्रकारचा तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एडिट स्पेशल प्लेलिस्ट दिलेले त्या प्लेलिस्टमधून अशा प्रकारचा लोगो बनवायला शिकू शकता एंडपर्यंत हा लोगो वाढवून घ्यायचा आहे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रेझोल्युशन टेन एटी पिक्सल किंवा सेवन ट्वेंटी बी ठेवून एक्सपोर्टवरती टच करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे ओके okay, तर मित्रांनो आज चिडोमध्ये इतकंच होतं आज तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचेडो बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र